नमस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई विभागातर्फे आयोजित संस्थेचे माजी सचिव व महासंचालक, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेतील सर डॉक्टर मोस गोसावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व यावरील आजच्या चौथ्या पुष्पाप्रसंगी उपस्थित नामवंत वक्ते श्रीयुत प्रवक्ते श्रीयुत लक्ष्मीकांत जोशी आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्षा संस्थेच्या उपाध्यक्षा व मुंबई विभागीय सचिव आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ सुहासिनी संत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस बी करंडे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, विशेष निमंत्रित सहकारी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मित्र यांचे मी डॉक्टर महेश औटी, उपप्राचार्य श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय व सहाय्यक शाखा सचिव गोखले एज्युकेशन सोसायटी मुंबई हार्दिक स्वागत करीत आहे. वेद, उपनिषदे, पुराण, संत वाङ्मय, श्रीमद भगवद्गीता यावर ज्यांची नितांत श्रद्धा होती आणि आपल्या आचार विचार आणि उच्चारातून ज्यांनी भारतीय अध्यात्म संस्कृती आणि तत्वज्ञानाचा पुरस्कार केला अशा आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध जीवन आणि कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी संस्थेच्या मुंबई विभागातर्फे व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि आज सर डॉक्टर मोस गोसावी आध्यात्मिक व्यक्तिमत्व या विषयावर आजचं पुष्प हे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संस्थेच्या सचिव व खजिनदार आदरणीय प्राचार्य डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श या विषयावर गुंफले आहेत. दुसरे पुष्प सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिभेद व आठवणी या विषयावर मुंबई उच्च न्यायालयातील वकील श्रीयुत विश्वनाथ टाळकुटे यांनी व्यक्त केले आहेत. तसेच या दुसऱ्या पुष्पामध्ये सर डॉक्टर मोस गोसावी शिक्षण क्षेत्रातील उद्योजक या विषयावर आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन सल्लागार श्रीयुत विजय गोसावी यांनीही आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. तिसऱ्या पुष्पामध्ये SMRK महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य DK गोसावी यांनी सर डॉक्टर मोस गोसावी कुशल प्रशासक तसेच BYK महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर KR शिंपी यांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व विकासाचा प्रेरणास्त्रोत या विषयावर मौलिक असे मार्गदर्शन केलेले आहे. सर डॉक्टर मोस गोसावी यांनी BYK महाविद्यालयामध्ये 37 वर्ष प्राचार्यपद भूषवून विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. तसेच गोखले एज्युकेशन सोसायटी या अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या सचिवपदी सलग 50 वर्ष कार्यरत राहून संस्थेला एका मोठ्या उंचीवर त्यांनी नेऊन ठेवलेले आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे एक परिपूर्ण आणि एक बहुआयामी अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम आहेत, तर त्यात एक आध्यात्मिकतेचा एक महत्त्वपूर्ण असा आयाम आपण अनुभवलेला आहे. आपल्या मातापित्यांच्या स्मरणार्थ स्थापिलेल्या सद्गुरू पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक आध्यात्मिक, पौराणिक अशा धार्मिक विषयांवरती प्रवचनमालांचं आयोजन करून एक आध्यात्मिक चळवळ त्या ठिकाणी नाशिकमध्ये समृद्ध केलेली आहे आणि एक सांस्कृतिक असं पाठबळ त्यांनी दिलेलं आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखलेंच्या नाममुद्रेने स्थापन झालेली ही गोखले एज्युकेशन सोसायटी आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले नेहमी म्हणत असत की सार्वजनिक जीवनाचं आध्यात्मिकरण झालं पाहिजे. याचा पुनरुच्चार अनेक वेळेला आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांनी आपल्या व्याख्यानांमधून केलेला आहे. आणि अध्यात्माचा अर्थ सांगताना ते नेहमी म्हणत असत की आपण निर्भय, स्वार्थरहित
असलो पाहिजे आणि नित्य अखंडपणे कार्याचा वसा आपण घेतला पाहिजे. वी मस्ट बी सेल्फलेस, फिअरलेस अँड सीजलेस इन ऑर्डर टू बिकम अ स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी, असं सर आपल्याला नेहमी सांगत असत. आज सर डॉक्टर मोसू गोसावी एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये नामवंत प्रवक्ते श्रीयुत लक्ष्मीकांत जोशी उपस्थित आहेत, तर त्यांचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे. वाणिज्य विद्याशाखेतून त्यांनी पदवी ग्रहण केलेली आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेतून 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सन 2013 ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सध्या ते वेदमूर्ती एस जे गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेमध्ये समन्वयक, तसेच पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक या संस्थेमध्ये समन्वयक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक, महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, कराडे ब्राह्मण संघ नाशिक या संस्थांमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. नामयोगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा कृपाशीर्वाद या जोशी कुटुंबियावर आहे आणि ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेनं श्रीयुत लक्ष्मीकांत जोशी यांनी अनेक आध्यात्मिक विषयांवरती लेखन केलेलं आहे आणि निरूपणही केलेलं आहे. पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडे सातत्यानं गेल्या 20 वर्षापासून साप्ताहिक सत्संगाची सेवा ते देत आहेत आणि अनेक आध्यात्मिक, धार्मिक अशा विषयांवरती त्यांनी निरूपण केलेलं आहे. दैनिक सकाळ, दैनिक गावकरी, दैनिक देशदूत, दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रांमधून त्यांनी आध्यात्मिक विषयांवरती प्रासंगिक असं लेखन केलेलं आहे. त्यांनी आजपर्यंत 4 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत, त्यामध्ये संत एकनाथ, संत गोंदवलेकर महाराज ऋषिवंदन आणि नाथ भागवतातील संत दर्शन या विषयांवरती त्यांनी ग्रंथांचं लेखन करून ते प्रकाशित केलेले आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणी केंद्रावरती त्यांनी नवरात्र व दीपावली चिंतन हा कार्यक्रमही त्यांनी सादर केलेला आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केलेला आहे, त्यांचा गौरव केलेला आहे. त्यामध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्योतिर्विद्या आणि व्यवस्थापन विद्येमध्ये त्यांना मास्टर इन मॅनेजमेंट सायन्स या पदवीनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्या ज्योतिष आणि आध्यात्मिक निरूपण या कार्यासाठी त्यांना विद्या वाचस्पती ही पदवी वेदमूर्ती एस जे गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी अँड मॅनेजमेंट या संस्थेतर्फे प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे यांच्याद्वारा त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे, त्याचबरोबर शुक्ल यजुर्वेदी मध्यमदिन ब्राह्मण संस्था नाशिक यांच्यातर्फे दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अशा अनेक प्रतिष्ठित अशा संस्थांनी त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान विविध पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केलेला आहे आणि आजच्या या व्याख्यानासाठी आपल्याला ते प्रवक्ते म्हणून लाभलेले आहेत, तर त्यांचं आजच्या या व्याख्यानामध्ये हार्दिक स्वागत करतो, त्यांच्या उपस्थितीबद्दलचा आनंद व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा व मुंबई विभागीय सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर सुहासिनी संत ह्याही उपस्थित आहेत, तर त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर करंडे सर यांचेही स्वागत करतो. सर्व उपस्थित मान्यवरांचे, सहकारी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करून या ठिकाणी विरामतो. यानंतर मी आजचे प्रवक्ते श्री लक्ष्मीकांत जोशी यांना पुष्प गुंफण्याची विनंती करतो. हरिओम. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि खजिनदार डॉक्टर
दीप्ती देशपांडे मॅडम, संस्थेच्या उपाध्यक्ष आणि मुंबई विभागीय सचिव प्राचार्य डॉक्टर सुहासिनी संत, सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर महेश औटी, या व्याख्यानाच्या नियोजनात सहभागी झालेले सर्व मान्यवर, गोसावी कुटुंबीय आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेत सहभागी झालेले सर्व श्रोते, आजचं हे व्याख्यान देत असताना काहीशा संमिश्र भावना माझ्यासमोर आहेत. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला मी व्याख्यानासाठी उभा राहिलो किंवा पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या साप्ताहिक सत्संगामध्ये निरूपण करत होतो, त्यावेळेला स्वतः सर त्या ठिकाणी समोर असत. आज मात्र सरांची उपस्थिती या ठिकाणी नाही आणि तरीही मला बोलायचं आहे. हे बोलत असताना विषयही माझ्या समोर आहे, तो म्हणजे सरांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचा. माझ्यातला वक्ता सर्वार्थानं जर घडवलेला असेल तर तो सरांनी घडवलेला आहे, म्हणून प्रथमतः मी त्यांना वंदन करतो. आणखीन एक योगायोग या संदर्भामध्ये आहे की एक प्रकारानं आजचं व्याख्यान पुष्प हे चौथं व्याख्यान पुष्प आहे. आपल्या संस्कृतीनं चार पुरुषार्थ मानलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा चौथा पुरुषार्थ आहे आणि आजच्या आपल्या व्याख्यानाचा मघाशी मी म्हटलं तसा विषय सरांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचं चिंतन आहे. अध्यात्म हे खरं तर एका जीवनदृष्टीशी निगडीत आहे, तो आपल्या जीवनाचा एक सहज भाग आहे. पूजापाठ, होम हवन, व्रतवैकल्य, उपास तपास या सगळ्यांच्या मधून आपण जे काही करत असतो ते केवळ आध्यात्मिक आहे असं नाही, तर एका सत्वशील संस्कारांमधून आपली वृत्ती आणि दृष्टी जी तयार होत जाते ते खरं म्हटलं तर अध्यात्म आहे. ती आध्यात्मिक जीवनाची भूमिका आहे. सरांच्या गोसावी घराण्याचे मूळ पुरुष हरिभक्त परायण विश्वंभर बुवा गोसावी हे आहेत. संत एकनाथांचे हे जावई आहेत. विश्वंभर बुवा गोसावी यांनी फलटणमध्ये येऊन मोरेश्वराची, मोरगावच्या मयुरेश्वराची 111 वर्ष उपासना साधना केलेली आहे. तो गणेशोपासनेचा एक परमोच्च भाव सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये, प्रज्ञेमध्ये प्रकर्षानं व्यक्त झालेला आपल्याला दिसेल. सरांचे वडील विद्वद्वर सदाशिवबुवा गोसावी हे शंकराचार्य डॉक्टर कृतकोटींच्या बरोबर काही काळ गोंदवल्यामधल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सेवेमध्ये राहिलेले आहेत. श्री महाराजांनीच त्यांना मार्गदर्शन केलं म्हणून ते पुण्यामध्ये वासुदेव शास्त्री अभ्यंकरांच्याकडे आले. त्यांच्याकडे त्यांनी ऋग्वेदाचं अध्ययन केलं. पुढे ते काशीला गेले आणि काशीमध्ये ऋग्वेदाचंही पारायण त्यांनी केलं आणि गायत्रीचं अनुष्ठानही त्यांनी त्या ठिकाणी केलं. सरांच्या आई या वारकरी संप्रदायाचा संस्कार सरांना त्या अनुषंगानं आईकडून मिळालेला आहे. सरांच्या मातोश्री अत्यंत निगर्वी, तेजस्वी आणि शांत वृत्तीच्या होत्या. त्या काळामध्ये प्रवासाची आणि संपर्काची साधनं ही अत्यंत अल्प असतानाही
त्यांनी हिमालयाची यात्रा केलेली आहे. अशा ऋषितुल्य माता पित्यांचा संस्कार सरांना आणि अन्य कुटुंबियांना मिळालेला आहे. या संस्कारांमधूनच सरांच्या मधील अध्यात्म पुरुषोत्तम हा आकाराला आलेला आहे. फलटणमधलेच परमपूज्य उपळेकर महाराज यांचा अत्यंत लहानपणी सरांना दैवी कृपा प्रसाद आशीर्वाद लाभलेला आहे. त्यामुळंच सरांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या प्रयत्नाला एक प्रकारानं दैवाचा स्पर्श म्हणावा, दैवी संपदेचा भाव म्हणावा हा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच प्रथमपासून सरांच्या उत्तमतेचा आलेख हा सतत उंचावत गेला. आद्य श्री शंकराचार्य आपल्या विवेक चुडामणीमध्ये ह्या जगामधल्या तीन दुर्मिळ गोष्टींचा उल्लेख करतात. ह्या अत्यंत तीन दुर्मिळ गोष्टी म्हणजे मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयाः. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला येणं, त्यानंतर आमच्याविषयी, आपल्या जीवनाविषयी, या जगाविषयी आणि या जगदीश्वराविषयीची जिज्ञासा, मुमुक्षुता आमच्यामध्ये निर्माण होणं आणि त्या अनुषंगानं महापुरुषांच्या सत्संगाला आम्ही प्राधान्य देणं, ह्या तीनही गोष्टी प्रामुख्यानं दुर्मिळ आहेत. सरांनी या तिन्ही दुर्मिळ गोष्टींना पूर्ण उपयोग करून घेतला किंवा त्या अनुषंगानं ते कार्यरत राहिले. सरांचे जीवनभर जे आदर्श प्राधान्यानं राहिलेले आहेत ते म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. या दोघांचं जीवन चरित्र सरांनी अत्यंत पूर्णपणानं वाचलेलं आहे. केवळ ते वाचून थांबले नाहीत, ते जीवन चरित्र, त्यांचे विचार त्यांनी समजून घेतले आणि पचवले. सरांचे सर्वार्थानं रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे प्रेरणा स्रोत आहेत. संत एकनाथांच्या लोकसेवेचा आणि लोकप्रबोधनाचा वारसाही सरांनी आपल्या कार्यामध्ये, विचारांमध्ये आणि एकूणच असल्या अनेक उपक्रमांमध्ये सर्वार्थानं स्वीकारलेला दिसतो. हे अनेक उपक्रम या दृष्टीनं आपल्याला समोर एक लोकविलक्षण अशा रीतीची भूमिका सतत मांडत राहतात. सर्वांच्या मध्ये ईश्वर बघणारी सरांची वृत्ती होती. खरं तर आम्ही सरांचे विद्यार्थी, परंतु तरी सुद्धा आमच्याशी ज्या ज्या वेळेला बोलण्याचा भाग येत असे त्या त्या वेळेला सरांनी कधीही आरेतुरेचा विचार मांडला नाही, तशा पद्धतीनं ते एकेरी बोलले नाहीत. सदाचार, सन्मार्ग आणि समानता ही त्रिसूत्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून सरांनी पूर्णतः स्वीकारलेली होती. सदाचाराच्या मार्गानं आम्ही ज्या वेळेला जातो त्याच वेळेला सन्मार्ग आम्हाला प्राप्त होतो आणि हा सन्मार्ग सगळ्यांच्याकडे समानतेनं बघायला शिकवतो. विवेक आणि वैराग्य यांचाही उल्लेख सर नेहमी करतात. जीवनाच्या उत्तमतेसाठी हे दोनही भाग अत्यंत आवश्यक आहे. विवेक हा ज्ञानदिवा आहे आणि तो आपल्या अंतरंगामध्ये सतत तेवत राहिला पाहिजे असं सर मानत असत. ह्या विवेकालाच वैराग्याचीही जोड असायला हवी. किंबहुना विवेक आणि वैराग्य हे दोनही भावंड आहेत असा सरांचा भाव आहे. वैराग्याच्या अनुषंगानं सर हनुमंताकडे बघतात. हनुमंत हा दैवी संपदेचा परमोत्कर्ष आहे अशी सरांची धारणा होती. त्याच हनुमंताला अनुलक्षण
बुद्धिमता वरिष्ठांचा भाव सरांनी आत्मसात केलेला होता. जीवनातील आनंद प्रत्येकालाच हवा आहे, त्या आनंदासाठीच आपल्या प्रत्येकाची धडपड आहे. या आनंदाच्या प्राप्तीसाठी श्रद्धा, निष्ठा, सेवामयता यांच्या अनुषंगाने या गुणांना अंगीकृत करणारा भाव सर सतत मांडत राहिले, किंबहुना या गुणांनी युक्त असणार यांच्याच जोडीला ब्रह्मचर्य, तपस्सामर्थ्य आणि विवेक यांची ही जोड देणारी अध्यात्म भूमिका सरांची होती. आम्ही ज्या वेळेला अशा सत्वशील गुणांच्या अनुषंगानं जीवनाकडे बघतो, आमच्या कार्याला ती एक बैठक देतो, तेव्हा आपोआपच चित्ताचं स्थैर्य, मानवता आणि माणुसकी आपल्या कार्यामध्ये प्रतिबिंबित होते. विद्यार्थ्यांनी या दृष्टीने रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि हनुमंत यांचे आदर्श सतत आपल्या समोर ठेवावेत आणि शिक्षकांनीही त्यांना या दृष्टीनं विद्यार्थ्यांना आत्मसात करावं, त्यांचं प्रबोधन करावं ही भूमिका सरांच्या अध्यात्मामध्ये होती. दोज हू लाईव्ह फॉर अदर्स आर ओनली लिव्हिंग अदर्स आर ऑलरेडी डेड. जे खऱ्या अर्थानं जीवन जगतात, जीवनाचा विचार करतात, तो भाव सरांच्या ठिकाणी होता. स्वामी विवेकानंदांचे हे उद्गार, हे विचार सर अनेक वेळेला विद्यार्थ्यांसमोर सांगत आले. सरांच्या अध्यात्म जीवनामध्ये विज्ञान कधीही दुर्लक्षित नव्हतं, किंबहुना विज्ञान आणि अध्यात्म या दोन पंखांच्याच अनुषंगानं ते जीवन आकाशामध्ये सतत विहार करीत राहिले. विद्यार्थी देवो भव आणि लोकसेवा हीच ईश्वर सेवा ही सूत्र, ही भूमिका सरांच्या अध्यात्म जीवनामध्ये सतत कायम राहिली. अनेक गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन फीचा विषय असेल, विद्यापीठीय परीक्षेच्या फीचा विषय असेल किंवा हॉस्टेलमधल्या निवासाच्या अनुषंगानं काही अडचणी असतील, सरांनी अत्यंत आत्मीयतेनं त्या सगळ्यांचा विचार केला आणि अनेक गरिबांना पूर्णपणानं सवलत म्हणा, मदत म्हणा ही सातत्यानं दिली. अध्यात्माची जीवनधारणा निर्माण करत असताना आपल्यामध्ये सावधानता, चित्तशुद्धी आणि सवयीतून इंद्रियांची मुक्तता ही सूत्री सरांनी स्वीकारलेली होती. यामध्येच खरं आपल्याला अध्यात्म प्राप्ती सुलभ होते हा ही सरांची धारणा होती. सावधानता अखंड आहे, त्या सावधानतेमुळेच विवेक आणि वैराग्य आपल्यामध्ये स्थिर होत जातं, म्हणून मनाची चित्ताची शुद्धी होत जाते आणि त्यातूनच जी बहिर्मुख इंद्रिय आहेत ते अंतर्मुख होतात आणि आत्मसुखाकडे, आत्मानंदाकडे, सत्विचारांकडे येतात. हा भाव सरांच्या अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्म समजून घेताना ते आचरणामध्ये आणणारा प्रयत्न, तो दृष्टिकोन सरांनी सतत आपल्या समोर ठेवला आणि इतरांनाही तो सतत मांडत राहिला. आपल्या अध्यात्माविषयी सर एकदा असं म्हणालेले आहेत की अध्यात्म हा आकलनाचा, अर्थबोधाचा विषय असून जीवनाचा अर्थबोध करून घेणे हाच अध्यात्माचा विषय आहे. आपले स्वरूप विश्वस्वरूपाहून भिन्न नाही हे समजून घेणे आहे. मी मला जाणणं, मी मला समजणं, मी माझ्याच स्वरूपाचा आनंद अनुभवणं हे सरांचं अध्यात्म होतं. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या बरोबरीनं गौतम बुद्धाचा प्रभावही सरांच्या अध्यात्म चिंतनात आहे. सिद्धार्थानं
व्यथा, व्याधी, जीर्णता आणि मृत्यू यांचा संबंध समग्र जीवनाशी जोडला आणि त्यामुळंच जीवनातल्या कोणत्याही घटनेला आम्ही ज्या वेळेला समग्रतेशी जोडले जातो तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं मुक्त असतो. ही भूमिका सरांची होती. सिद्धार्थाचा गौतम बुद्ध कसा झाला याचं अत्यंत सूक्ष्म अशा रीतीचं चिंतन सरांचं होतं. अनेक कंगोरे त्या जीवनाचे बुद्धाच्या सर वारंवार मांडत राहिले आणि त्याच अनुषंगानं ते आपल्या जीवनाकडे बघत राहिले. कर्माची कुशलता, मनाची व्यापकता किंबहुना न मन ही अवस्था सरांनी केवळ अनुभवलेली नव्हती तर ती पूर्णतः जीवनामध्ये आत्मसात केलेली होती. आणि यासाठी मगाशी मी म्हटलं तसं अखंड सावधानता त्यांच्यामध्ये होती. या सावधानतेमधूनच ते योगीही बनले, अध्यात्म जगले जगले आणि आपली साधनाही त्यांनी फलद्रूप केली. सावधानतेचं शिक्षण हेच साधनेचं मर्म आहे असं ते नेहमी आवर्जून सांगत असत. सरांच्या या आध्यात्मिक बैठकीमधूनच मातोश्री पार्वतीबाईंच्या निधनानंतर सरांनी मातृपितृ वंदनेचा भाव अंतःकरणामध्ये घेत पुण्यश्लोक सद्गुरु शिव पार्वती प्रतिष्ठानची संकल्पना प्रत्यक्षामध्ये आणली. आज 46 वर्ष हे प्रतिष्ठान समाजामध्ये सद्विचार, संस्कार, कौटुंबिकता, आत्मप्रत्ययवान होणारी भूमिका ही मांडत आलेलं आहे, रुजवत आलेलं आहे. प्रतिष्ठानच्या वार्षिक कार्यक्रमांमधून अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्वांना सरांनी आणलं. आध्यात्मिक पुरस्काराच्या निमित्तानं अनेक महानुभावांचं दर्शन त्यांनी घडवलं, त्यांना वंदन केलं, त्यांची पाद्यपूजाही केली. 18 दिवस 18 अध्यायी गीतेचा एक महान यज्ञ त्यांनी नाशिककरांना दिला आणि जणू काही एक अध्यात्म विचारांची मेजवानीच त्या निमित्तानं नाशिककरांनी अनुभवली. प्रतिष्ठानच्या एका कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये सर एकदा असं म्हणाले की भोग हे ईश्वरानं निर्माण केलेले आहेत म्हणून ते त्याज्य नाहीत, परंतु त्या भोगामधून जीवनामध्ये भाव आणि भक्ती यांचाही विकास आम्हाला करायला हवा. आमच्या भोगांना दैवी वळण देणं ही भूमिका आपल्यामध्ये आली. स्वतःमधील परमात्म शक्ती आम्ही जाणवावी आणि आपण आत्मप्रत्ययवान व्हावं असं सर त्यावेळेला म्हणाले. म्हणूनच सरांनी आपल्या जीवनामध्ये जे अध्यात्म उतरवलं, आत्मसात केलं, त्याच्या त्यांच्या 5 पायऱ्या आहेत. 1 नामस्मरण, 2 सत्संग, 3 चारित्र्य निर्मिती, 4 मनोविकास आणि 5 अवतार कार्य. नामस्मरणामुळे आपलं मन आनंदी राहत, मन विकसित होत, एक प्रकारची ऊर्जा त्या मनाला नामस्मरणामधून येते. त्या नामस्मरणामुळेच सत्संगाचा विचार आपल्यामध्ये येतो. हा सत्संग महानुभावांचा सत्संग आहे, ग्रंथांचा सत्संग आहे आणि उत्तम अशा मित्रांचाही सत्संग आहे. या सत्संगामुळेच खऱ्या अर्थानं सत्तत्वाची, परमतत्वाची आपल्याला अधिक चांगली ओळख होते. गीता, रामायण, महाभारत अशा ग्रंथांचा अभ्यास ते समजून घेणं हे तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे असं सर नेहमी सांगत राहिले. जर हे सगळे विचार आम्ही समजून घेतले, गीतेमधला कर्तव्य कर्माचा विचार जर आम्ही समजून घेतला, तर आपल्या पुढल्या जीवनामध्ये
सशक्तपणानं सुदृढपणानं आपण उभे राहू शकतो आणि जीवनातल्या आव्हानांना पेलू शकतो ही अध्यात्मदृष्टी सरांची या सगळ्या चिंतनामध्ये आहे. परिपूर्ण व्यक्तिमत्व सर्जनशील आणि उद्यमशील होण्यासाठी अध्यात्म हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हा सरांचा कटाक्ष होता. तरुणांनी आमच्या देव अवतारांचं कार्य समजून घ्यावं, तो उद्देश हेतू लक्षात घ्यावा असं सर म्हणत. देवांचे अवतार हे दुष्टांचं निर्दालन आणि उत्तमतेचं संवर्धन या अनुषंगानं झालेले आहेत. आपणही आपल्या जीवनामधल्या येणाऱ्या अयोग्यतेला सर्वार्थानं दूर करावं, त्याच्यावरती मात करावी आणि एका आनंदी जीवनाची अनुभूती आपण घ्यावी, ती सर्जनशीलता आपल्यामध्ये यावी म्हणून देवांचे अवतार आपण समजून घ्यावेत ते असं वारंवार विद्यार्थ्यांना सांगत नाही. किंबहुना अध्यात्म प्रवण चिंतनामध्ये सुद्धा सरांचा हा भाव सतत आलेला. पुण्यश्लोक सद्गुरु शिव पार्वती प्रतिष्ठानच्या साप्ताहिक सत्संगामध्ये निरूपण करायला सरांनी मला उभं केलं. 20 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक आपले आध्यात्मिक ग्रंथ सरांनी मला अभ्यासायला सांगितले आणि त्या अनुषंगानं बोलायला प्रेरणा दिली. ह्या सगळ्यांमधून जे सरांचं मार्गदर्शन माझ्याकडे होत होतं, मला होत होतं, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सरांचा ह्या ग्रंथांचा अभ्यास विलक्षण आहे. खरं म्हटलं तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कामाचा असलेला व्याप, सतत बाहेरगावी कामाच्या निमित्तानं, मीटिंगच्या निमित्तानं, समारंभाच्या निमित्तानं जाणं, सकाळी एक प्रकारानं लवकर उठणं, रात्री उशिरानं झोपणं, हा सगळा विचार व्यस्त जीवनाचा आपण बघितला तर सर ह्या आमच्या आध्यात्मिक ग्रंथसंपदेचं वाचन आणि चिंतन केव्हा आणि कसे करत होते हा प्रश्न मला नेहमी पडत राहिला. आमच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर नेहमी शेवटचा 10-15 मिनिटाचा समारोप करत असत. त्यावेळेचं त्यांचं चिंतन अत्यंत श्रवणीय आणि विलक्षण होत होतं. ह्या संपूर्ण 20 वर्षातल्या सरांच्या समारोप चिंतनाचा भाग खरोखर जर आपल्याला अक्षरबद्ध करता आला तर भारतीय अध्यात्म विचारांचं एक मनोहरी दर्शन समाजाला घडेलच. पण त्याचबरोबर सरांच्या मधला एक लोकविलक्षण प्रज्ञावंतही त्या ठिकाणी अनुभवता येईल. आज समाज नैराश्य, अहंकार, सत्ता, पैसा या विपरीततेमध्ये पूर्णपणानं काळवंडून गेलेला आहे. अनेक तरुणांमध्ये नैराश्यानं पूर्णपणानं वेढलेलं आहे. अशा या समाजाला, तरुणांना, विद्यार्थ्यांना तणाव मुक्त करावं आणि ऊर्जा संपन्न विचार त्यांच्या समोर सतत यावा ही सरांच्या अध्यात्मामधली भूमिका होती. भूतकाळ निघून गेलेला आहे, भविष्यकाळ अज्ञात आहे आणि म्हणूनच वर्तमान काळाला धरत आपण आनंदी कसं राहावं हा विचार सरांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वामधून आपल्याला सतत काहीतरी शिकवत राहतो. ती दृष्टी अनेकांना त्याच्यामधून मिळत राहते. व्यक्तिगत जागृतीला सामाजिक जागृतीचं भान, ती जाणीव सर नेहमी देत राहिले, तो विचार त्यांनी सतत मांडत राहिला. बागेतली वेल आपल्या स्वतःच्या विकासाबरोबर बागेलाही एक शोभा आणत असते. निसर्गाचा हाच विचार सरांच्या अध्यात्मामध्ये आहे. आपणही विकसित व्हावं आणि आपल्या अवतीभोवतीच्या जीवनाला आणि माणसांनाही आपण विकसित करावं ही दृष्टी सर सतत देत होते. माणसाने जीवनात सर्व काही करावं पण भगवंताचं अधिष्ठान मात्र विसरू नये किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नये
असं म्हणतात. अनेक उपक्रमांमध्ये कार्यामध्ये सर नेहमी असं म्हणत राहिले की मी जे काही कार्य करतो आहे ते मी करत नाही, ती ईश्वरी शक्ती माझ्याकडून करवून घेते आहे. मी निमित्त मात्र आहे आणि म्हणून केवळ मीच याचा यशस्वीतेचा भाग नाही, तर या कार्यामध्ये सहभागी झालेले अनेक जण याचे मानकरी आहेत. ही व्यापक दृष्टी अध्यात्माच्या बैठकीमधूनच येते. सन 1944 पासून सरांच्या उपासनेचं दर्शन जर आपण घेतलं तर आपण त्यांच्या समोर खरोखर नतमस्तक होतो, त्यांच्या उपासनेच्या तेजासमोर आपण दिपून जातो. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी 900 संकष्टी चतुर्थीचे उपवास केले. 3000 मंगळवार किंवचे उपवास त्यांनी केले. सहस्र चंद्र दर्शनाच्या अनुषंगाने प्रत्येक चतुर्थीला 10000 गणपती अथर्वशीर्षाची आवर्तन याप्रमाणे 21 चतुर्थी उपासना अनुष्ठान त्यांनी केलं. 15 पौर्णिमांना सत्यदत्त महापूजा त्यांनी संपन्न केली. 52,000 वेळा दत्तभावनीचं पठण आणि श्रवण त्यांनी केलं. सर्व पीठाच्या शंकराचार्यांना ते भेटलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंग असतील, अष्टविनायक असतील, शक्तीपीठाची स्थानं असतील, दत्तांची स्थानं असतील, अनेक तीर्थयात्रा त्यांनी आपल्या जीवनामध्ये संपन्न केलेल्या आहेत. अतिरुद्राच्या द्वारा रुद्रशक्तीलाही त्यांनी वंदन केलं. शालेय जीवनात सलग 11 वर्ष सातत्यानं दर मे महिन्यामधल्या 31 दिवस एकनाथी भागवताचं संपूर्ण वाचन माता पित्या आणि आत्या यांच्या समोर त्यांनी नियमितपणानं केलं. शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्याचा असलेला सातत्याचा भाव, ते कार्यबाहुल्य, सतत फिरती, तरीसुद्धा उपासनेमध्ये आणि उपवासामध्ये सरांनी कधीही चालढकल केली नाही. गीतेमध्ये जर आपण बघितलं तर गीतेमध्ये स्थितप्रज्ञ पुरुष, ज्ञानी पुरुष, दैवी गुणसंपदा पुरुष आणि 15व्या अध्यायातला पुरुषोत्तम पदप्राप्तीचा असलेला भाव, ही सारी भावचित्र सरांच्या अध्यात्म जीवनामध्ये पूर्णपणानं प्रतिबिंबित झालेली आहेत. आणि दासबोधामध्ये तर समर्थ रामदासांनी उत्तम पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे ते पूर्णपणानं सरांना लागू होतं. मी फक्त दोनच ओव्या या ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेचि ज्ञान जनास सांगावे, तरतेन बुडो नेदावे बुडतयासी. जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला, कित्येक लोकतयाला शोधित फिरती. ऐसा जो महानुभाव तेणे करावा समुदाय, भक्तियोगे देवाधिदेव आपुला करावा. हा भाव सरांच्या अध्यात्म जीवनामध्ये आपल्याला पूर्णपणानं प्रतिबिंबित झालेला दिसतो. सर सर्वार्थानं निबोधी होते. निबोधी हा शब्द आद्य शंकराचार्यांच्या हस्तामलक स्तोत्रामध्ये आलेला आहे. निश्चयपूर्वक स्वतःला, आपल्या आत्मस्वरूपाला जाणणं हे आपल्यातलं बोधीपण आहे. या बोधीपणामधून आपल्यामध्ये सतत आत्मानंदाची आपल्याला अनुभूती येते. या अनुभूतीमधूनच हा आनंद आपण न उपभोगता इतरांनाही तो मिळावा, इतरांनाही तो द्यावा ही प्रेरणा येते. आणि मग सर्वांना आनंदी करणारी धडपड ही आपल्या कार्यामध्ये उपक्रमामध्ये येते. सरांनी आत्मानंद प्राप्त केला, तो स्वतः अनुभवला आणि इतरांना तो देण्यासाठी जीवनभर एक अथक उपक्रमशीलता त्यांनी सर्वांसमोर ठेवली.
नेहमी सुटाबुटामध्ये वावरणारे सर, अंतरंगानं एक ऋषितुल्य अध्यात्म संपन्न होते, ब्रह्मानंदी ते अखंड मग्न होते, षडविकारांवरती पूर्ण स्वामित्व त्यांनी प्राप्त केलेलं होतं, म्हणून त्यांच्या वाणीमधून निंदा कटुता कठोरता ही कधीच व्यक्त झाली नाही. सर्व तऱ्हेच्या परिस्थितीमध्ये ते नेहमीच शांत संयमी अनुभवाला आलेले आहेत. पार्वती प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये मी एक गोष्ट अत्यंत जवळून त्यांची अनुभवली. जे जे महानुभाव वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्तानं येत होते त्या सर्वांचं सर पाद्यपूजन करत, त्यांचा सन्मान करत, त्यांना वंदनही करत. आणि ही सगळी महानुभाव मंडळी, ऋषितुल्य मंडळी परत जाताना सरांना ते सगळे वंदन करत असत. संतांना संतांची ओळख पटते असं जे म्हणतात त्याचाच हा अनुभव आहे. सरांच्या उपासना अधिष्ठानामधून असेल, अध्यात्मप्रवण जीवन दृष्टीमधून असेल, त्यांना मृत्यूची चाहूल लागलेली होती. 9 जुलैला सरांचं निधन झालं. तत्पूर्वी 2-3 दिवस आधी एका सत्पुरुषांचा सरांना फोन आला, मी आपल्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला येतो आहे. सरांनी त्यांना या म्हटलं. सत्पुरुषांच्या विषयीच्या पूज्यभावानं सरांनी त्याही परिस्थितीमध्ये शाल श्रीफळ मागवलं. ते सत्पुरुष आले. सरांनी त्यांचा उचित सन्मान हॉस्पिटलच्या वातावरणामध्ये केला. त्यांच्याबरोबर अत्यंत मोकळेपणानं सहजपणानं संवादही साधला. ते सत्पुरुष सहज म्हणाले, सर घरी कधी येणार? सर त्यांना म्हणाले, आपल्या घरी आता लवकरच येतो. ते सत्पुरुष हसले. त्यांनीही सरांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. शनिवारी संध्याकाळी म्हणजे जाण्याच्या आदल्या दिवशी सरांनी देशपांडे मॅडमना विचारलं, महत्वाचं आता काही राहिलेलं नाही ना? मॅडम त्यांना नाही म्हणाल्या. त्यावर सर सहजपणानं म्हणून गेले की आता मी निवांत झालो, जायला हरकत नाही. आपल्या घरी येतो आणि मी निवांत झालो यातूनच मृत्यूलाही सहजपणानं स्वीकारणारा मनाचा एक सशक्त भाव सरांनी आपल्या अध्यात्म चिंतनामधून आत्मसात केलेला होता असं म्हणावं लागेल. श्रीयुत शैलेश आणि श्रीयुत कल्पेश यांना संध्या आणि गीता शिकवण्याच्या दृष्टीनं 1971-72 मध्ये मी सरांच्या कृपादृष्टीमध्ये आलो. तेव्हापासून सरांना मी जवळून अनुभवतो आहे. प्रतिष्ठानच्या निमित्तानं ही जवळीक आणखी घट्ट झाली. सरांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे अनेक सूक्ष्म भाव या काळामध्ये मी अनुभवले. वेळेची मर्यादा लक्षामध्ये घेऊन अल्प विचार चिंतन आजच्या या व्याख्यान पुष्पात करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आयोजकांनी मला ही संधी दिली याबद्दल कृतज्ञता मी व्यक्त करतो. सरांनाही पुनश्च वंदन करतो आणि वाणीला विराम देतो. हरी ओम. धन्यवाद सर. आपण आदरणीय सर डॉक्टर मोसे गोसावी यांच्या व्यक्तिमत्वातील आध्यात्मिक पैलूवर आपल्या व्याख्यानातून उत्तम प्रकारे प्रकाश टाकलेला आहे आणि आम्हा सर्वांना प्रेरणा दिलेली आहे, याबद्दल धन्यवाद. यानंतर आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्षा आदरणीय प्राचार्या डॉक्टर सौ संत मॅडम यांना मी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. सर डॉक्टर मोस गोसावी, व्यक्तिमत्व, जीवन व कार्य या विषयावरील व्याख्यानमालेचे ज्यांनी उद्घाटन केले त्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार
डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडम, ह्या व्याख्यानमालेचे आजचे प्रमुख प्रवक्ते श्री लक्ष्मीकांत जोशी, जे वेदमूर्ती एस जे गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजी अँड मॅनेजमेंट आणि पुण्यश्लोक सद्गुरु शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिक यांचे समन्वयक आहे, तसेच सहाय्यक शाखा सचिव डॉक्टर महेश औटी, भाऊसाहेब वर्तक बोरिवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप करंडे व सर्व श्रोते, श्री जोशी यांनी त्यांच्या व्याख्यानात सर डॉक्टर मोसो गोसावी सरांचे अध्यात्माविषयीचे विचार व दृष्टिकोन ह्यावर भर दिला, तसेच श्री जोशींमधील वक्ता सर्वार्थाने सरांनी घडविलेला आहे अशी प्रांजळपणे कबुलीही दिली. सरांनी अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांची नव्हे तर जे जे त्यांच्या सहवासात आले त्यांचे जीवन घडविलेले आहे. मी तर महाविद्यालयीन काळापासूनच सरांची विद्यार्थिनी व पुढील कारकिर्दही सरांच्याच मार्गदर्शनाने घडली. त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा परिसस्पर्श आम्हा सर्वांच्याच जीवनाला झालेला आहे, त्यामुळेच सरांची अनुपस्थिती आम्हाला सातत्याने जाणवते. म्हणूनच सरांचे हे अनमोल विचारधन संस्कार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्याख्यानमालेची सत्रे सुरू केली. सरांच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे श्री जोशींनी अनुभवलेले सूक्ष्म भाव व विविध छटा त्यांनी व्याख्यानमालेच्या ह्या पुष्पामध्ये आपल्या समोर मुद्देसूदपणे मांडलेल्या आपण आत्ताच ऐकल्या. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच सरांच्या मते अध्यात्म म्हणजे काय हे श्री जोशी यांनी स्पष्ट केले. सरांच्या मते एका सत्वशील संस्कारामधून आपली जी दृष्टी व वृत्ती तयार होते ते म्हणजे अध्यात्म होय. ह्यासाठी सरांनी सदाचार, सन्मार्ग व समानता ही त्रिसूत्री स्वीकारली होती. आयुष्यातला आनंद हा श्रद्धा, निष्ठा व सेवामय दान ह्यावर अवलंबून असतो अशी सरांची भूमिका होती. सरांनी कर्माची कुशलता आणि कामाची व्यापकता नुसती अनुभवली नव्हती तर ती आत्मसातही केली होती. ह्याचा आम्हा अनेकांना वेळोवेळी अनुभव आलेला आहे. सरांची कामाची व्यापकता बघून आम्ही अवाक होऊन जायचो. काम करीत असतानाची सरांची स्थितप्रज्ञता, सावधानता, एकाग्रता व कुशलतेने कार्य पूर्णत्वास नेण्याची चिकाटी, जिद्द ह्यामुळेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे अनेक प्रकल्प सरांनी सहजपणे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आपणास दिसून येतात. सरांनी जीवनात अध्यात्म आत्मसात करण्यासाठीच्या 5 पायऱ्या आपणास सांगितल्या असे जोशी यांनी त्यांच्या व्याख्यानात आपल्याला सांगितलेले आहे. पहिली पायरी नामस्मरण, दुसरी सत्संग, तिसरी चारित्र्य निर्मिती, चौथी मनोविकास व पाचवी अवतार कार्य. सरांना अध्यात्माचा वारसा हा मात्या पित्यांकडनं मिळालेला आहे. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद व गौतम बुद्ध हे सरांचे प्रेरणास्त्रोत होते. आईवडिलांच्या स्मरणार्थ सरांनी पुण्यश्लोक सद्गुरु शिवपार्वती प्रतिष्ठानची स्थापना करून 46 वर्ष समाजात सद्विचार, सद्भावना,
कौटुंबिकतेचे संस्कार व आध्यात्मिकता रुजवलेली आहे. 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यास, विद्यार्थ्यांना, तरुणांना समर्थ करण्यास जो सरांनी मंत्र दिला त्यावर श्री जोशी यांनी आजच्या सत्रात प्रकाश टाकलेला आहे. गीतेमधील ज्ञानी, स्थितप्रज्ञ व दैवी संपदा पुरुष ही सर्व रूपे श्री जोशी यांना सरांच्या आध्यात्मिक जीवनात प्रतिबिंबित झालेली जाणवतात. मला वाटते सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यवस्थापन शास्त्रज्ञ, ज्ञानवंत, प्रज्ञावंत, आध्यात्मिकतेचे अनुष्ठान असलेले सरांचे व्यक्तिमत्व हे परब्रह्माचे माध्यम बनून आपल्याकडे आलेले असते. सर आम्हास नेहमीच दोन गोष्टी सांगत असत. एक, विज्ञानास आध्यात्मिकतेची जोड असावी, आणि दोन, विद्यार्थी देवो भव, म्हणजे प्रत्येक कार्यास आध्यात्मिकतेचे अनिष्ठान हे महत्वाचे असते. अशा ह्या असामान्य ऋषितुल्य व्यक्तिमत्वास आमचे शतशः वंदन. आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करून श्री लक्ष्मीकांत जोशी यांनी या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प उत्तमरित्या गुंफले त्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक आभार. या सत्रामध्ये ज्या ज्या लोकांचे सहकार्य लाभलेले आहे ते डॉक्टर महेश औटी, डॉक्टर संदीप करंडे, श्रीयुत जारकोली यांचे मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी करंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय स्वर्गीय सर डॉक्टर मोस गोसावी सरांच्या स्मृतीस अभिवादन करतो. शिक्षणाची ज्ञानगंगा वंचित आणि बहुजनापर्यंत पोचविणाऱ्या गोखले शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय सर डॉक्टर मोस गोसावी यांना 9 जुलै 2023 रोजी देवाज्ञा झाली. शिक्षण क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आपणा सर्वांसाठी कायमचे सोडून गेले. महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे वेगळे नावलौकिक होते. एक बहुआयामी व्यक्तिमत्व, प्राचार्यांचे प्राचार्य, सारस्वतांचे सारस्वत आणि एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून सर डॉक्टर मोस गोसावी सरांचा नावलौकिक होता. सरांच्या व्यक्तिमत्वांच्या विविध पैलूंची माहिती तसेच त्यांच्या अतुलनीय कार्यांची माहिती समंद समाजाला करून देण्याच्या उद्देशाने गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने सर डॉक्टर मोस गोसावी व्यक्तिमत्व जीवन व कार्य व्याख्यानमालेची सुरुवात 6 सप्टेंबर 2023 रोजी आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे सचिव व खजिनदार गोखले शिक्षण संस्था यांच्या हस्ते संपन्न झाली. या व्याख्यानमालेतील चौथ्या पुष्पाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असणारे श्री लक्ष्मीकांत जोशी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून आपणास लाभले. त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे सर डॉक्टर मोस गोसावी एक आध्यात्मिक व्यक्तिमत्व. सर डॉक्टर मोस गोसावी सरांच्या आध्यात्मिक विचारांचा वारसा सरांना त्यांच्या मातापित्याकडून कसा प्राप्त झाला यावर त्यांनी भाष्य केले. सरांच्या मातापित्यांच्या संस्कारामुळे एक अध्यात्म पुरुषोत्तम कसा घडला यावरही जोशी सरांनी भाष्य केले. सर डॉक्टर मोस गोसावी सरांच्या कर्तृत्वाला कशा प्रकारे दैवी स्पर्श होता
हे विविध स्वअनुभवाच्या माध्यमातून त्यांनी अनुभव कथन केले. सर्वांमध्ये ईश्वर बघण्याची सरांची वृत्ती होती असेही सरांच्या आध्यात्मिकतेबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. जीवनाच्या उत्तमतेसाठी विवेक आणि वैराग्य कसे महत्त्वपूर्ण आहे याबद्दलचे सरांचे विचार आपल्या व्याख्यानातून प्रकट केले. सर डॉक्टर मोसव गोसावी सरांच्या आध्यात्मिक जीवनावर प्रकाश टाकला त्याबद्दल माझ्या महाविद्यालयाच्या वतीने तसेच गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री लक्ष्मीकांतजी जोशी सरांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या तसेच गोखले शिक्षण संस्थेच्या सर्व उपक्रमामध्ये आपले मोलाचे योगदान देणाऱ्या गोखले शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा मुंबई विभागाच्या विभागीय सचिव भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या आदरणीय डॉक्टर सौ सुहासिनी संत मॅडमनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तसेच सर डॉक्टर मोसो गोसावी सरांबद्दलच्या आपल्या भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली. मॅडम महाविद्यालयाच्या वतीने तसेच मुंबई विभागाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश आवटी सरांनी या कार्यक्रमाचे सुरेख असे प्रस्ताविक केले. सरांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. सर मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ही व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिल्याबद्दल प्राध्यापक श्री शीतलकुमार जारकोली सरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच गोखले शिक्षण संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले. सरांबद्दलचे विचार शांत चित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल गोखले शिक्षण संस्थेच्या मुंबई विभागाच्या वतीने व माझ्या महाविद्यालयाच्या वतीने मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लास्ट बट नॉट लिस्ट, ही ऑनलाईन व्याख्यान प्रसारित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपला सहयोग दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो व या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.